फुल पैसा वसूल शो होता। अबे क्या बात कर रहा है यार, नहीं 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 नहीं, अब तो स्वामी है, ज्ञानी है, अंतर्यामी है, शक्तिमान है, बुद्धिमान है, बल्कि मैं तो कहता हूँ अब तो पुरुष ही नहीं, महापुरुष महापुरुष महासुख। घरी पण थोडी बहुत अंदाज होता असा, आई तिकडनं हसती आता माझी। मी कविता लिहायला सुरू केले, माझे मित्र चक्करून पडले दोन, कारण कविता तू क्या बात कर रहा है, कैसा है तू, ये जो बात चल रही ना ये ऐसे होता समझा। हाँ नवाजुद्दीन है नो, ऐसा ऐसा बात कर रहा है, आणि कभी कभी बात करते करते आप अन्नू कपूर भी बन सकते जी, है जी। ये जो चीजें हो रही है ना, इसको लेके जाके मैं कहता हूँ कि इसको ऐसे कर दो सर जी, ये जो है इसको करते करते वापस नवाजुद्दीन बन सकता है। राइट, वापस नवाजुद्दीन बन सकते, वापस अन्नू कपूर भी बन सकते जी, है जी। सो दैट यू शुड नो, हम स्मशान भूमि में जाएंगे, वो जो प्रेत है उसको मैं आपके सामने 5 मिनट के लिए जागृत करूंगा। तुम्ही अक्षरशः 2-3 हजार रुपयात त्या कंपनीचे मालक होऊ शकता तर? नॉर्मल ऋतिक रोशन वॉइस, द वे ही स्पीक्स राइट नाउ, इट इज सो इजी, दिस इज हाउ ही स्पीक। बट अगर वो करते करते वो पागल ही बन सकता है, निर्माण होते रे। पहिला जो पॉडकास्ट झाला त्याच्यामध्ये अध्यात्माबद्दल होतं, दुसऱ्यामध्ये पैशाबद्दल होतं, आणि तिसरा तर एकदम मजेशीरच होता। त्याच्यामुळे अध्यात्म, पैसा आणि मजा हेच तर पाहिजे आयुष्यात, अजून काय पाहिजे? आणि ते सौरभने आपल्याला सर्वांना दिले। अघोरी कोण आहेत? साधूच आहेत ना, राईट? आम्ही व्हॉट गिव्ज अस द राईट टू टॉक अबाउट अघोरी की अरे ते 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 काय? एक टर्म वापरली जाते ना खूप जास्त की स्टॉक मार्केट हे हा मायाजाळ आहे। सो तुम्हाला हाऊ इट साऊंड टू यू, तुम्हाला काय वाटतं हे मायाजाळ आहे असं मी म्हणेन तरी सुद्धा? देयर आर ओनली टू थिंग्स व्हाय पीपल पे यू, फर्स्ट इज इफ दे डोंट नो हाऊ टू डू इट, and second if they don't want to do it, right? सगळ्यात वाईट गोष्ट त्याच्यानंतर घडते ज्याला म्हणायचं रिवेंज ट्रेडिंग। अच्छा मार्केटने माझे पैसे काढून घेतले का, मी मार्केट मधूनच कमवणार आणि इकडनंच कमवणार, की त्याच्यात अजून डबल बुडतात लोक। ते अदृश्य पण होऊ शकतात, ओके, बिकॉज दे हैव मास्टर्ड मच मोर देन फिजिक्स दैट वी हैव लर्नड। आणि तो म्हणला आज त्यांनी मला पोर्टफोलिओ दाखवला, तो जवळजवळ 25 लाख रुपये लॉस मध्ये होता। कोणी हे डिसाइड केलं की बिटवीन द 2 सेकंड्स जो डिस्टन्स आहे 1 टिक टिक 2, ते कोण डिसाइड केलं? कायमसाठी लक्षात ठेवा, इट इज ऑलवेज बेटर टू बी रिच रादर दॅन टू लुक रिच। एक्झॅक्टली, गॉड इज गॉड, व्हेन यू ऍड 1 more O टू इट यू हॅव टू बिकम गुड। लहान असू दे, मध्यम असू दे, किंवा वयस्क असतील, एज्ड असतील, जॉब करणार असतील, प्रत्येकासाठी कॉन्टेंट होता, प्रत्येकाला इथं येऊन काही ना काहीतरी शिकण्यासाठी असं होतच। सो थँक्यू सो मच सर, अँड लेडीज अँड जेंटलमॅन, मयूर कलबा, थँक्यू। थँक्यू, तुम्ही ते ऐकलं सांगितलं। आणि मराठीमध्ये याच कंटेंटची गरज होती, आतापर्यंत असा कंटेंट किंवा असे पॉडकास्ट आपण हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये बघत होते, आणि आता सौरभने मराठी ऑडियन्ससाठी पण ते आणलं। तो पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।